हल्ली बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आपण जी कॅन्डल वापरतोय फायर कॅन्डल, ठीक आहे, ही आपल्याला प्रामुख्याने बघायला भेटते जे आपण केकच्या वरती लावतो, ठीक आहे. तर ही लाईट केल्यानंतर केकवरती याच्यातली दारू जी आहे ती पडते, पण आपल्या नजरेला दिसून येत नाही. तर आपण बघू की फायर कॅन्डलनी केकवरती किती क्वांटिटीमध्ये दारू पडू शकतो, ठीक आहे. तर एक डेमो तुम्हाला मी दाखवतो, इथे बघा, याच्यावरती सध्या तर दारू नाही आहे. ओके, हे बघा, इकडे दिसतंय आपल्याला याच्यातून दारू जी पण आहे ना ती बाहेर पडली पडल्यासारखी दिसते बघा. नजरेला दिसून येत नाहीये. ही आता ही रिकामी झालेली कॅन्डल मी साईडला ठेवून देतो, ठीक आहे. आता ही बघा, ही आता मी जमा करतोय एका ठिकाणी जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल. तर ही बघा, साधारण इतक्या प्रमाणामध्ये ही जी दारू आहे ही केक वरती पडते आणि आपल्या पोटामध्ये जाते. तर लहान मुलांना, शक्यतो लहान मुलांना याचा जास्त त्रास होऊ शकतो, त्यामुळं मला असं वाटतंय की ही फायर कॅन्डल शक्यतो आपण बर्थडे सेलिब्रेशनच्या वेळेला टाळावी.